तुम्हाला या ठिकाणी ताब्यात घेतले, काय प्रतिक्रिया आहे तुमची, काय म्हणणं आहे? सुप्रीम कोर्टाचा मराठी पाट्यां संदर्भातला आदेश होता, 6 दिवसापूर्वी याची मुदत संपली, 2 महिने सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता, 2 महिन्यात तुम्ही या ठिकाणी मराठी पाट्या कराव्या, पण या ठिकाणी बऱ्याचशा दुकानदारांनी मराठी पाट्या केल्या नाही. 6 दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला सुद्धा विनंती केली की तुम्ही कारवाई करा, पण प्रशासन सुद्धा एक सिंगल कारवाई करायला तयार नाही. मग या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आज कारवाई करते. जर प्रशासनाने कारवाई केली तर आम्ही रस्त्यावर कशाला उतरू? महापालिकेने कारवाई करावी. आम्ही या ठिकाणी, हा फक्त ट्रेलर आहे, जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर भविष्यात रस्त्यावर उतरून पिक्चर नक्कीच दाखवू. आम्ही फक्त इंग्रजीत जे बोलवते त्या बोर्डाला नुकसान पोहोचवलेलं आहे, त्याच्यावर काळं लावलेलं आहे, आणि काळं फारसं असताना काही बोर्ड फुटले असतील, परंतु बाकी आम्ही कसं नुकसान केलेलं आहे हे फक्त प्राथमिक स्वरूपात पुणे शहराचा एक निरोप जावा. पुणे या ठिकाणी ब्रँडेड कंपन्या ज्या आहेत त्या जुमडत नाहीत, त्यांच्यासाठी गेले. मी 80% पुणेकरांचं कौतुक करेल, व्यापाऱ्यांचं कौतुक करेल की त्यांनी सेकंड डे पाट्या मराठीत केलेल्या आहेत, पण काही 20% लोकांनी ज्या केलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत आंदोलन गेला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. शासनाचा निर्णय असून सुद्धा कोर्टाने निर्णय दिला आहे की मराठीत पाट्या लागल्या पाहिजे, तर पोलीस प्रशासन ह्या सगळ्या गोष्टीवर काही करत नाही. जर पोलिसांनी या मराठी पाट्यांवर जर कारवाई केली तर आम्हाला मनसेला रस्त्यावर उतरण्याची काहीही गरज नाही. जर कायदा पोलिसांकडनं जर कुठली गोष्ट होत नसेल तर आम्हाला मनसेला मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. त्याबद्दल शेवटी काय, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी असं आम्ही किती वेळा जेलला जाऊ येऊ? न्यायालयाने निर्णय दिला तरी मराठा पाट्या लागत नाहीये, आणि राज्य सरकारचं काही हालचाल करताना सरकार दिसत नाही. राज्य सरकार काही हालचाल करत नाही, पोलीस प्रशासन काही हालचाल करत नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आली.